मोदी सरकारने अंतरिम बजेट लोकसभेत सादर केले आणि या बजेटवर यवतमाळातून संमिश्र अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. बजेटच्या माध्यमातून मोदी सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा केली अशी प्रतिक्रिया काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली. तर आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून या बजेटची आखणी करण्यात आली आहे असं मत जनतेमधून व्यक्त होत आहे. पाहूयात नागरिकांच्या या प्रतिक्रिया. आज जे मोदी सरकारने अंतरिम बजेट जे चालू केलेलं आहे ते लोकांना फक्त आपल्याकडे इलेक्शनमुळे आकर्षित करण्यासाठी केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये काहीही गरिबांचं चांगलं झालेलं नाही आहे. जसं सिलेंडरचे भाव वाढलेले आहे आणि तेवढी रक्कम गरीब व्यक्ती एका वेळेस जुळू शकत नाही, त्याच्यामुळे सिलेंडर ते जे स्वस्त्यात वगैरे दिलेले आहे त्यांनी ते त्याचा काही उपयोग होत नाही आहे. केंद्रीय मंत्र्यांनी जो आज बजेट लोकसभेत सादर केलं यात ढोबळमानाने जरी सर्व समाज घटकांचा उद्योजकांचा विचार करण्यात आला तरी आपण खोलवर दर्जाचा अभ्यास जर केला ते असमाधानकारक असं बजेट या ठिकाणी मला म्हणावं लागेल. कारण की मोदी सरकारने आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सांगितलं होतं का रोजगार निर्मिती आम्ही करू, परंतु रोजगार निर्मितीच्या दृष्टीने ह्या बजेटमध्ये कुठल्याही तरतुदी आपणास दिसत नाही. आणि दुसरा मुद्दा असा की लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी प्रधानमंत्र्यांनी प्रत्येक आपल्या सभेत ते बोलत होते की आम्ही देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या खात्यात 15-15 लाख रुपये आम्ही टाकू, परंतु त्या बाबतीतही या बजेटमध्ये कुठेही वाच्यता झालेली दिसत नाही आहे. केवळ धूरफेक असं बजेट या ठिकाणी मला म्हणावं लागेल. केंद्र सरकारने आज मांडलेला अर्थसंकल्प हा केवळ लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवून मांडलेला असं मला वाटतं. शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून माझ्या ज्या भावना आहे मी एकच म्हणेल की मोदी सरकार जेव्हा निवडून आलं होतं 2014 त्यावेळेस त्यांनी सरसकट कर्जमाफीची घोषणा केली होती आणि या अर्थसंकल्पामध्ये सर्व तमाम शेतकऱ्यांना ती अपेक्षा होती की देशातील शेतकऱ्याचं कर्ज माफ होईल. परंतु माझ्या मते शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसल्या गेली आहे. जे सरकारनं आता मदत केली आहे फुलना फुलाची पाकळी, काहीतरी लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न झाला असंही म्हणता येईल. परंतु माझं ठाम मत आहे की शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठच चोळण्याचा प्रयत्न केला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेण्यात आला असं मला वाटतं. मोदी सरकारने आजचा जो बजेट जो अंतरिम बजेट लोकसभेत सादर केला तर प्रति शेतकरी कुटुंबाला 6,000 रुपये असं त्यांनी घोषित म्हणजे तरतूद केली. तर त्या तरतूद आपण जर समजा एका कुटुंबात 5 व्यक्ती असेल तर एका व्यक्तीला 3.25 रुपये पडते असं रोज पडते. तर त्या अनुषंगाने एक प्रकार त्यांनी शेतकऱ्याचा एक अपमानच केला आहे. यावर्षी भाजप सरकारनं जे अंतरिम बजेट जाहीर केलेलं आहे ते निवडणूक तोंडासमोर ठेवून लोकांना खूप चॉकलेट देण्याचा प्रकार दिसून राहिला. कारण 70% लोक खेड्यात राहते आणि खेड्यातल्या लोकांसाठी फक्त शेतकऱ्यांना जे 6,000 रुपये वर्षाचे दिले आणि गरीब लोक जे खेड्यामध्ये राहतात त्यांच्यासाठी काय आहे. ज्या काही योजना दिले जात आहे गॅससारख्या योजना गॅस लोकांना घेतले पण आता भराची सोय नाही, सर्व गॅस सिलेंडर घरात पडून आहे. आणि बऱ्याच गोष्टी अशा आहे की ज्या योजना आता घरोघरी टी व्ही आहे मोबाईल झालेले आहे. आता प्रत्येक मोबाईलवाल्याला 35 रुपये भरा लागत आहे आणि टी व्हीवाल्याला आता कनेक्शनचे रेट वाढून दिले म्हणजे वस्तू देऊन राहिले आणि इकडे पैसे काढून राहिले. रोजगाराची कोणाला संधी भेटत नाही, मजुऱ्या भेटत नाही. अशा परिस्थितीमध्ये हे फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेलं हे बजेट दिसत आहे, याच्या पलीकडे काय आहे.